हरि ओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव दशरथ गोपाल तळेकर, विजय व उपासना केंद्र, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मी आज जवळजवळ 15 ते 17 वर्ष उपासना केंद्रामध्ये काम करत सेवा करत सेवा भक्ती करण्यासाठी येत आहे आणि करत आहे आलो। परंतु बापूंचे अनुभव मला 15 वर्षात बरेचसे अनुभव आले, छोटे मोठे आले। पण त्यातमध्ये 2012 अनुभव असा होता, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मुंबईला मी गावी नोकरी गावी फक्त फॅमिली पण गावीच, परंतु माझे नातेवाईक सर्व मुंबईला असायचे। माझी मिसेस दरवर्षी गुरुपौर्णिमेला बांद्र्याला जायची, दरवर्षी जायची। परंतु तिथे राहण्याचा राहण्याला चान्सेस नव्हता की ती कुठेतरी आज नातेवाईकडे उद्या दुसऱ्या नंदेकडे अशी जात होती। परंतु असं होता असे 2-4 वर्ष गेली आणि 2012 साल आल्यानंतर मी असं सहज घरी बसलेलो असताना बापू म्हणते, हे कसं काय होणार आहे। 2 महिन्यानंतर एक मुंबईवर मला फोन आला, माझ्या बहिणीचा फोन आला। बहीण म्हणते, भाई तू खोली घेतोस का? तर मी म्हटलं असं काय शक्यच नाही, ते खोली कशी घेणार, मी गावात सर्व्हिस, गावात नोकरी, आता मुंबईला खोली घ्यायची म्हणजे 5-6 लाखाशिवाय मिळू शकत नाही। परंतु मी म्हटलं नाही, कसं शक्य होणार, तर नाही घे, बहीण माझी बोलली, नाही बघूया, मी आधी नक्की सांगत नाही। नंतर तिने फोन बंद केला मुंबईवरून आणि थोड्या वेळाने मी विचार केला, अरे ही तर रूम गावली बापू, बापूंना मी धावा केला, बापू म्हटलं ही रूम मला गावली, पण मी या गावी, पण ही मुंबईला मला रूम गावली तर मी खरोखर केंद्रासारखं उपासना केंद्रासारखी सर्व माणसं तिथे थांबू शकतील कोकणातली गेलेली, आणि तिथे एक हे होईल, आणि जर ही खोली गावली तर पहिला पोटू मी तुमचा लावीन, असं मी बापूनं तिथे शब्द दिला। असं म्हणत असताना 2 तास गेले, परत बहिणीचा फोन आला। बहीण म्हणते, अरे भाई घाबरू नको, मी तुला थोडे पैसे देतो। दुसरी बहीण बोलते, मी थोडे पैसे देतो। असे सर्व बऱ्याच जणांनी पैसे जमा करून मला ती खोली घेतली। त्या लोकांनी मी पैसे दिले, परंतु आज ते सेंटर झालं, ती बापूंच्या कृपेमुळे मला आज ती खोली मिळाली। मी गावात राहूनसुद्धा, नोकरीला गावात असूनसुद्धा मुंबईला मी खोली घेत नाही, ते जसा बापू अशक्य ते शक्य, ते अशक्य काहीच नाही, असं त्या पद्धतीप्रमाणे बापूने इतका हे करून मला ती आपल्या सगळ्या सद्धावानांची सेंटर बनवलं, आणि त्या सेंटरमध्ये आज कोकणातील लोक आपल्या गावा उपासना केंद्रातली माणसं तिथे थांबू लागली। आज इतकं की धन्य बापू, की एवढं बापूने माझी कृपा आहे, ध्यान ऐकलं बापूने, मी इथूनच सांगितलं आणि बापूने ते मनावर घेऊन मला ती खोली घेऊन दिली, आणि आज माझी मुलं माणसं सर्व मुलं आज त्या रूममध्ये राहतात। एवढं सांगतो श्रीराम अभिनंदन।